हेलो डियर ऑल, आई एम संतोष वाघ एंड वेलकम टू चैनल लर्न इजीली बाय संध्या वाघ। आज का वीडियो मजे बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री, जो 9th स्टैंडर्ड मैथमेटिक्स चैप्टर नंबर 1 है, अच्छा लेक्चर नंबर 4, मजेच अपन प्रैक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करना आहोत। यह अपन क्वेश्चन हा सॉल्व करताना त्याचे बेसिक कन्सेप्ट देखील क्लियर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सीधा क्वेश्चन नंबर 3 फॉर प्रैक्टिस सेट 1.1। फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू। इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो। आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, तीन लेंथ दिलेले आहेत, सेगमेंटचा लेंथ दिलेले आहेत, हे तीन सेगमेंट आहेत आणि ह्या तीन सेगमेंटमध्ये आपल्याला तीन पॉइंट्स दिलेले आहेत, बरोबर आहेत। तर त्या तीन पॉइंटमधला कुठला पॉइंट इन बिटवीन आहे आपल्याला ते सांगायचं आहे। आणि समजा जर ते कोलिनियर नसतील, एका रेषेमध्ये जर नसतील, तर तसं देखील आपल्याला सांगायचं आहे। तर या ठिकाणी आपण बिटवीननेस हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी उपयोगात येणार आहे। आपण इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे, तर त्याचा उपयोग कसा करायचा आता हा क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला कळेल। तर तीन लेंथ दिलेल्या आहेत, डिस्टन्स पी आर, पी हा एक पॉइंट आहे, आर एक पॉइंट आहे, म्हणजे सेगमेंट पी आर आहे, बरोबर आहे। त्यानंतर सेगमेंट पी क्यू आहे आणि सेगमेंट क्यू आर आहे। तर ह्या तिन्ही सेगमेंटची लेंथ दिलेली आहे। तर या आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना, हा क्वेश्चन सॉल्व करताना काय करायचं, सगळ्यात मोठी जी लेंथ आहे ती आपल्याला जी सिलेक्ट करायची, बरोबर एक नाही। ती लेंथ काय आहे, लेंथ आहे ती पी क्यू, याचं जे डिस्टन्स आहे, दोन पॉईंटचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 10 युनिट्स, बरोबर आहे। तर आपण काय करणार, सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट लिहिणार, डिस्टन्स पी क्यू, बरोबर आहे, पी क्यू इज इक्वल टू 11, त्याला एक नंबरचं स्टेटमेंट म्हणणार सगळ्यात, सॉरी इथं 10 आहे, पी क्यू इज इक्वल टू 10, बरोबर आहे ना। तर पी क्यू इज इक्वल टू 10 हे सगळ्यात मॅक्झिमम लेंथ जी आहे ती 10 आहे, तर याला फर्स्ट इक्वेशन म्हणणार। त्यानंतर काय करायचं, आपण राहिलेल्या ज्या दोन लेंथ आहेत त्यांची ॲडिशन करायची, म्हणजे काय करायचं, ॲडिशन कुठल्याची करायची, राहिलेली लेंथ काय आहे, डिस्टन्स बिटवीन पी आर, बरोबर आहे ना, प्लस डिस्टन्स बिटवीन दिस क्यू आर, यांची ॲडिशन करायची। तर ती किती येणार आहे, डिस्टन्स पी आर किती आहे, 7, आणि डिस्टन्स क्यू आर किती आहे, 3, किती येतं आहे, 7 + 3 इज इक्वल टू 10, याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं, बरोबर आहे। आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्याला काय समजतं आहे, त्यांची राईट साईड इक्वल आहे। जर राईट साईड जर इक्वल असेल तर त्यांची लेफ्ट साईड देखील इक्वलच पाहिजे। म्हणून ह्या फर्स्ट टू इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनच्या आधारे आपण काय लिहू शकतो, यांची लेफ्ट साईड आपण इक्वल करते कारण राईट साईड इक्वल आलेली, म्हणून डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस दिस डिस्टन्स क्यू आर, बरोबर आहे। तर म्हणजेच काय, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर, आणि याचा अर्थ काय झाला, हा जो पी आणि क्यू पॉइंट आहे, बरोबर आहे का नाही, पी आणि क्यू पॉइंट हा एक्स्ट्रीम पॉइंट झाला, काय झाला, एक्स्ट्रीम पॉइंट झाला, बरोबर आहे का नाही। आणि पी आर आणि क्यू आर याच्यामध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे, आर पॉइंट आहे, बरोबर आहे का नाही। तुमच्या लक्षात येत असेल, पी आर आणि क्यू आरमध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे, आर आहे, म्हणजे आर हा इन बिटवीन पॉइंट झाला, पी एक्स्ट्रीम पॉइंट झाला, क्यू एक्स्ट्रीम पॉइंट झाला, आणि राहिलेला जो पॉइंट आहे आर, जो कॉमन आहे दोन्हीमध्ये, तो सेंटरचा आहे। तर आपण लेंथमध्ये कसं लिहिणार, आपली जी लाईन आहे, समजा आपण ही लाईन सेगमेंट लाईन काढली, त्यावर आपल्याला पॉईंट्स मार्क करायचे, काय पॉईंट्स असणार आहे, पी आणि क्यू एक्स्ट्रीम आहेत कारण की ते मॅक्झिमम आहेत। तर इथं पी समजा आपण अजूम केला, या ठिकाणी क्यू अजूम केला, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर पी आणि क्यूची लेंथ जी दिलेली आहे 10 युनिट्स आहे, बरोबर आहे ना। तर ही जी लेंथ आहे ही किती आहे, 10 युनिट्स आहे, आपण 10 युनिट्स या ठिकाणी समजा लिहिलं की 10 युनिट्स, बरोबर आहे, पी आणि क्यूमधलं डिस्टन्स जे आहे ते 10 युनिट्स आहे। त्याच्यानंतर आपल्याला आर पॉईंट मार्क करायचा आहे, तर पीपासनं आर किती दिलेलं आहे, पी आर किती दिलेलं आहे, 7, बरोबर आहे का नाही। तर पीपासनं आर या ठिकाणी येणार आर पॉईंट, कारण हे डिस्टन्स दिलेलं आहे 7 युनिट्स, आलं लक्षात तुमच्या। आणि आरपासनं क्यू, बरोबर आहे ना, म्हणजेच क्यू आर हे डिस्टन्स 3 युनिट्स दिलेलं आहे, तर हे डिस्टन्स आहे 3 युनिट्स।
तर आपण सेंटरचा पॉईंट म्हणजे मिडल पॉईंट कसा डिसाइड केला, तर मॅक्झिमम जो आहे मॅक्झिमम लेंथ जी आहे ती जी आहे ते एक्स ते एंड पॉईंट असतात, मॅक्झिमम लेंथवाले जे पॉईंट आहे ते एंड पॉईंट असतात आणि राहिलेला पॉईंट तो सेंटरला किंवा इन बिटवीन तो पॉईंट असतो. पण हे कधी शक्य आहे, जेव्हा दोन्ही इक्वेशन इक्वल होतात, म्हणजे पी आरची लेंथ ही सॉरी पी क्यूची लेंथ पी आर प्लस आर क्यू जर असेल तर, म्हणजेच हे तिन्ही पॉईंट कोलिनियर झाले आणि कोलिनियर असल्यामुळेच ह्या दोघांच्या लेंथची बेरीज पी क्यू येते आणि सेंटरला कुठला पॉईंट येतो आर येतो पॉईंट. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, इन बिटवीन, इन बिटवीन कुठला पॉईंट आहे, इन बिटवीन पॉईंट इज आर, बरोबर आहे, इन बिटवीन पॉईंट इज आर पॉईंट, बरोबर, हे आपलं आन्सर झालं. म्हणजेच आपण हे कसं लिहिणार, या ठिकाणी पी लिहिणार, बरोबर आहे, नंतर डॅश, त्यानंतर आर लिहिणार, त्यानंतर क्यू. तर याला काय म्हणणार आपण, इन बिटवीननेस, बरोबर, याला काय म्हणणार आपण, बिटवीननेस, आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स आर अँड एस किती दिलेलं आहे, एट. नंतर डिस्टन्स बिटवीन पॉईंट एस अँड टी किती दिलेलं आहे, सिक्स. आणि डिस्टन्स बिटवीन आर आणि टी ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फोर युनिट दिलेलं आहे. तर आपल्याला तिन्ही डिस्टन्स दिलेले आहे. तर आपल्या मेथडनुसार आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की इन बिटवीन कुठला पॉईंट आहे. या ठिकाणी तीन पॉईंट आहेत, आर एस टी पॉईंट आहेत, तर इन बिटवीन कुठला पॉईंट आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला काय कन्फर्म करावं लागेल, ते कोलिनियर आहेत की नाही. तर कोलिनियर आहेत की नाही ते कसं कन्फर्म करणार, तर मॅक्झिमम लेंथ कुठली दिलेली आहे, या ठिकाणी मॅक्झिमम लेंथ किती आहे, मॅक्झिमम डिस्टन्स डी आर एस दिलं आहे, बरोबर आहे, ते किती दिलं आहे, एट. कारण हे सिक्स आहे हे फोर आहे, मॅक्झिमम कुठलं एट आहे, त्याला आपण फर्स्ट इक्वेशन म्हणूया. त्यानंतर दोन्ही डिस्टन्स जे राहिलेले डिस्टन्स आहे त्यांची ॲडिशन करायची, म्हणजेच काय, डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. मी अतिशय स्लो पद्धतीने सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या, कारण आपल्याला नंतरचे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला फास्टमध्ये सॉल्व करायचे आहेत. फक्त बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करून घ्या आणि कुठलीही शंका मनात ठेवून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. तर एस टी किती दिलेलं आहे, सिक्स, आणि आर टी किती दिलं आहे, फोर. त्यांची ॲडिशन किती होती, टेन. याला इक्वेशन नंबर टू द्यायचं, बरोबर आहे. आता इक्वेशन वन एट आलं, इक्वेशन टू आन्सर आलं टेन. दोघांची राईट साईड इक्वल आहेत का, नाही, कारण ही एट आहे ही टेन आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते कोलिनियर नाही. तर कोलिनियर कधी असतात, ज्यावेळीच हे इक्वेशन वन आणि इक्वेशन टू इक्वल येतं त्यावेळेसच ते पॉईंट्स कोलिनियर असतात. त्यामुळं ॲज इक्वेशन वन अँड टू आर नॉट इक्वल, बरोबर आहे ना, हे इक्वल नाही आहे. आपल्याला इक्वल जर असतील तरच ते कोलिनियर असतात. हां, थ्री पॉईंट्स आर नॉट कोलिनियर, बरोबर आहे ना, थ्री पॉईंट्स आर नॉट कोलिनियर, हे आपलं काय झालं, आन्सर झालं. आता जर आपण यापुढे जाऊन जर पाहायचं म्हटलं तर आपण जस्ट ड्रॉइंग काढूया, एक रेष काढूया की जी मॅक्झिमम कुठली आहे, आर आणि एस, बरोबर आहे ना. तर आपण आर आणि एस ची लेंथ काढूया, हा पॉईंट समजा आर एस असेल, बरोबर आहे ना, या ठिकाणी आर आणि या ठिकाणी एस. तर आपल्याला राहिलेला पॉईंट काढायचा, कुठला, टी पॉईंट, बरोबर आहे ना. तर टी पॉईंट कसा असणार आहे, एस टी, म्हणजे हा एस पासून टी किती आहे, चार आहे. आता हे टोटल किती आलेलं आहे, हे टोटल डिस्टन्स आलेलं आहे एट, बरोबर आहे ना, एट युनिट्स आहे टोटल डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स एट युनिट आहे, नीट व्यवस्थित समजून घ्या. आणि आता त्यानंतर जर डिस्टन्स दिलेलं आहे एस टी ते किती आहे, सिक्स. समजा एस टी या ठिकाणी जर सिक्स लिहिला आपण, ह्याच रेषेवर जर लिहिला आपण, हां, तर काय होईल, पुढचा जो टी आहे या समजा या ठिकाणी जर आपण टी डिनोट केला तर किती डिस्टन्स राहतं, एट, हे जे टोटल डिस्टन्स आठ आहे त्यापैकी सिक्स डिस्टन्स गेलं तर राहिलेलं डिस्टन्स टू राहतं आहे, बरोबर एक नाही. परंतु आर टी किती डिस्टन्स दिलेलं आहे, फोर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो टी पॉईंट आहे ह्या लाईनवर नाही आहे, तो या ठिकाणी साईडला आहे, बरोबर एक नाही, जेणेकरून तो डिस्टन्स फोर येणार या ठिकाणी. या ठिकाणी समजा डिस्टन्स तो असेल फोर आणि हे हा फोर आणि हा सिक्स, बरोबर आहे. म्हणजे तो ह्या लाईनपेक्षा ऑपसेट आहे, जेणेकरून हे डिस्टन्स एस टी किती दिलेलं आहे, सिक्स, बरोबर आहे ना, हे दिलं आहे सिक्स, आणि आर टी किती आहे, फोर आहे. तर अशा पद्धतीने हे पॉईंट्स कोलिनियर नाही आहेत, तिन्ही पॉईंट
एक लाइन मध्ये नाहीये, मग कुठली फिगर तयार झाली, तर ट्रायंगल तयार झालेली. काय झालेलं आहे, जर तिन्ही पॉइंट कोलिनियर नसतील तर कुठली फिगर तयार होती, कुठली ज्योमेट्री तयार होती, ट्रायंगल. आपल्याला एक यामध्ये यावर देखील एक क्वेश्चन आहे, तो आपण त्यावेळेस पाहूच. पण तुमच्या आत्ता पण लक्षात आलं असेल, जर पॉइंट्स कोलिनियर नसतील तर काय होतं, जी फिगर तयार होती ती ट्रायंगल असते. आणि जर कोलिनियर असतील तर मॅक्झिमम जी डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इतर दोन डिस्टन्सची ॲडिशन असते. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी इज इक्वल टू 16 युनिट्स, डिस्टन्स बिटवीन सी अँड ए इज 9 युनिट्स, अँड डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू 7 युनिट्स. तर आपल्याला फाइंड आउट करायचं की ते हे जे तीन पॉइंट्स आहेत ते कोलिनियर आहेत की नाही सुरुवातीला, आणि कोलिनियर असतील तर त्याच्यामध्ये कुठला पॉइंट इन बिटवीन आहे. तर आपली मेथड सोपी आहे, जो मॅक्झिमम डिस्टन्स आहे तो घ्या. या ठिकाणी मॅक्झिमम डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी, दॅट इज 16. याला आपण फर्स्ट इक्वेशन म्हणणार. त्यानंतर बाकीच्या दोन डिस्टन्सची ॲडिशन करायची. कुठले आहेत, डिस्टन्स सी ए बरोबर आहे प्लस डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी, त्याची ॲडिशन किती येणार, 9 + 7. मी थोडं फास्टमध्ये घेतो, तर 9 + 7 किती झाले, 16. याला आपण देणार सेकंड इक्वेशन, बरोबर आहे. आता हे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन यांची राईट साईड इक्वल आहे, 16 16, म्हणजेच काय, लेफ्ट साईड देखील इक्वल असायला पाहिजे. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन सी ए प्लस डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. आता या ठिकाणी ए आणि बी हे दोन काय झाले, एन पॉईंट झाले, बरोबर आहे का नाही, एन पॉईंट झाले. तर आपण एक लाईन काढू शकतो अशी, बरोबर आहे ना. तर ए आणि बी आपल्याला एन पॉईंट लिहिता येतील. आणि आता सेंटरला कुठला पॉईंट येणार, राहिलेला पॉईंट कुठला, या दोन लेंथमध्ये कॉमन पॉईंट कुठला आहे, सी, बरोबर आहे का नाही, तो सी पॉईंट कॉमन येणार आहे, तो सेंटर म्हणजे इन बिटवीन येणार आहे, सेंटरला येणार नाही, इन बिटवीन येणार आहे. तर कुठे असणार आहे, तर आपल्याला लेंथ करावं लागलं. आपल्याला सी ए किती लेंथ दिलेली आहे, सी ए लेंथ दिलेली 9 आणि राहिलेली लेंथ 7. तर या ठिकाणी पॉईंट साधारणतः या ठिकाणी असेल, ए सी ही किती असणार आहे, 9, बरोबर आहे, आणि ही पुढची लेन 7, बी सी 7. तर अशा पद्धतीने आपलं आन्सर काय आलेलं आहे की पॉईंट सी, आन्सर काय आपल्याला, पॉईंट सी, पॉईंट सी इज बिटवीन पॉईंट ए अँड बी. ऑल थ्री पॉईंट्स आर कोलिनियर, एकाच लाईनमध्ये आहेत, आणि सी पॉईंट हा पॉइंट ए आणि बीच्या मध्ये आहे. आता यानंतरचं फोर्थ एक्झाम्पल आपण थोडं फास्टमध्ये घेऊ. आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल, त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. आणि यानंतर फिफ्थ एक्झाम्पल पहा. डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स एक्स अँड वाय इज 15, डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड इज 7, अँड डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इज इक्वल टू 8. आपल्या नेहमीच्या पद्धतींप्रमाणे मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे, 15, बरोबर आहे का नाही. द डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड वाय इज गिवन 15, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. त्यानंतर राहिलेल्या दोन जे डिस्टन्स आहे त्याची ॲडिशन करायची, म्हणजे डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स आणि झेड, दॅट विल बी इक्वल टू 7 + 8, आणि 7 + 8 इज इक्वल टू 15, याला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 त्याची राईट साईड इक्वल आहे, म्हणजेच काय, त्यांची लेफ्ट साईड देखील इक्वल असणार आहे. आणि लेफ्ट साईड इक्वल असल्यामुळे जे तिन्ही पॉईंट्स आहेत ते तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहे, आपण असं म्हणू शकतो. आता इन बिटवीन पॉईंट कुठला आहे ते कसं डिसाईड करणार, तर या ठिकाणी मॅक्झिमम लेंथ कुठली आहे, एक्स वाय, म्हणजे एक्स आणि वाय हे काय झालेले आहेत, एक्स्ट्रीम पॉईंट झालेले आहेत, बरोबर आहे, एन पॉईंट झालेले आहेत ते एक्स आणि वाय. आणि जो राहिलेला पॉईंट आहे, कॉमन पॉईंट दोन्हीमधला झेड आहे, तो झेड ह्या इन बिटवीन एक्स आणि वायच्या मध्ये आहे. तर तो कुठे असणार आहे, साधारणतः आपल्याला एक्स आणि झेड 8 दिलेला आहे आणि वाय झेड 7, म्हणजे या ठिकाणी झेड पॉईंट असू शकतो, बरोबर आहे की नाही, आलं लक्षात तुमच्या. कारण की एक्स झेड 8 दिलेला आहे आणि झेड वाय हा 7 दिलेला आहे, 8 + 7 = 15, टोटल लेंथ किती दिलेली आहे, 15 युनिट्स. म्हणजे हे पॉईंट्स कोलिनियर आहेत, बरोबर आहे, पॉईंट्स आर कोलिनियर. आणि कसे लिहिणार आपण ते, एक्स झेड वाय, बरोबर आहे, म्हणजे झेड पॉईंट इज इन बिटवीन, बरोबर आहे ना, झेड पॉईंट इज इन बिटवीन पॉईंट्स
एक्स एंड वाय, बरोबर आहे ना, पॉइंट्स एक्स एंड वाय, ते झालं आपलं आन्सर. तर हा आहे लास्ट सब क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा लास्ट सब क्वेश्चन. या ठिकाणी तीन डिस्टन्स दिलेले आहे. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण मॅक्झिमम डिस्टन्स पाहणार. मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे? 8, बरोबर आहे ना. म्हणजे डी डिस्टन्स बिटवीन पॉईंट ई आणि एफ किती दिलेलं आहे? 8. याला आपण एक नंबर इक्वेशन म्हणणार. त्यानंतर राहिलेल्या दोन डिस्टन्सची ॲडिशन करायची, म्हणजे डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ, दॅट विल बी इक्वल टू 5 + 6 इक्वल टू 11. याला इक्वेशन नंबर 2 देणार. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याची राईट साईड इक्वल आहे का? नाही. म्हणजेच काय, याचा अर्थ काय झालं? 3 पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. काय झालं? दीज थ्री पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. का असं आपण म्हणू शकलो? कारण की मॅक्झिमम डिस्टन्स जे आहे ते 11 आहे, आणि इतर जे दोन डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स 8 आहे आणि इतर जे दोन डिस्टन्स आहे त्यांची ॲडिशन 11 आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आपण जर ही लाईन काढली, कुठली? मॅक्झिमम डिस्टन्सवाली. कुठली आहे? ई आणि एफ, बरोबर आहे ना. ई आणि एफ हे डिस्टन्स किती आहे? हे झालेले 8 युनिट्स मॅक्झिमम डिस्टन्स आहे, बरोबर आहे. आपल्याला राहिलेला पॉईंट प्लॉट करायचा आहे. कुठला पॉईंट येतो? डी पॉईंट आहे, बरोबर आहे ना, कारण ह्या दोन्हीमध्ये डी कॉमन आहे. तर डी पॉईंट जर ह्या लाईनवर प्लॉट करायचा म्हटलं, समजा आता ई आणि डी, बरोबर आहे ना, ई आणि डीचं डिस्टन्स दिलेले 5, बरोबर आहे ना. समजा आपण जर या ठिकाणी प्लॉट केला 5 लेंथवर, बरोबर, तर राहिलेलं डिस्टन्स किती आहे? फक्त 3 युनिट्स राहत आहे. परंतु ई एफ किती आहे, सॉरी डी एफ किती दिलेलं आहे? 6 युनिट्स आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त 3 युनिट्स राहतात आणि आपल्याला पाहिजे 6 युनिट्स. म्हणजे हा पॉईंट ह्या लाईनवर नाही, तो पॉईंट ऑफसेट आहे, बरोबर आहे ना. समजा या ठिकाणी ई एफ जर आपण प्लॉट केला, या ठिकाणी किती डिस्टन्सवर? 5 डिस्टन्सवर, बरोबर आहे ना. या ठिकाणी प्लॉट केला तर हे डिस्टन्स 5 येणार आणि नंतरचं डिस्टन्स हे 6 येणार, बरोबर. हे 6 डिस्टन्स आणि हे 5 डिस्टन्स, आणि हा पॉईंट असणार आहे डी पॉईंट. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे की जर पॉईंट जर कोलिनियर असतील तर मॅक्झिमम लेंथ जी आहे ती लेंथ इतर राहिलेल्या दोन लेंथची ॲडिशन असते. आणि समजा जर तसं जर नसेल तर ते पॉईंट कोलिनियर नसतात. आणि जर पॉईंट्स कोलिनियर नसतील तर जो काही शेप तयार होतो, जी काही फिगर तयार होती, ती फिगर जी असती त्याला आपण ट्रायंगल असं म्हणतो. आणि या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3 हा पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. This is all for this video. Thank you.